नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत. काल आपण क्विज तयार करण्यासाठी किंवा प्रश्नमंजुषा तयार करण्यासाठी बॅकग्राऊंड तयार करून घेतलेला आहे. आज आपण प्रत्यक्ष क्विज कशा पद्धतीने तयार करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काइन मास्टर हे ॲप डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलात तर त्यावर वॉटरमार्क असेल. पेड घेतलात तर विदाऊट वॉटरमार्कचं काइन मास्टर तुम्हाला उपलब्ध होईल. ओके, तर पहा, जेव्हा तुम्ही काइन मास्टर ओपन करता तेव्हा सुरुवातीला अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यातील प्लस या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. त्यातील एम्प्टी प्रोजेक्ट त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला दिसेल. तर पहा, तुम्हाला क्विज तयार करायची आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथमतः ती बॅकग्राऊंड इथं घ्यावी लागेल. त्यासाठी इथं वरच्या बाजूला जे मीडिया आहे त्या मीडियावर क्लिक करा. स्टोरेजमध्ये आपली कालची जी कालचं जे आपलं क्लिप आहे ती इथं असणार आहे. तर पहा, पिक्सल लॅबमधनं असल्यामुळं त्यामध्ये आपल्याला ही मिळालेली आहे. तर याची लेंथ तुम्हाला असं ड्रॅग करून वाढवून घ्यायचं आहे. तर पहा, जेव्हा तुम्ही याला सिलेक्ट कराल तेव्हा बाजूला येल्लो रंगाचं एक आउटलाईन तयार होईल. त्याला धरून ड्रॅग करून तुम्हाला ही लेंथ वाढवता येईल. ओके, मी आता ही लेंथ अशा पद्धतीने वाढून घेतलेली आहे. आता पहा, तुम्हाला प्रश्नमंजुषा तयार करताना प्रश्न लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इथं लेयरमध्ये जाऊन टेक्स्ट लेयरला क्लिक करा. लेयरला क्लिक केल्यानंतर या टेक्स्टला क्लिक करा. जेव्हा प्रश्नमंजुषा तयार करणार आहे तेव्हा प्रश्न संच तुमच्याकडे जवळ असणे गरजेचं आहे. तर आपण प्रश्न क्रमांक पहिला घेणार आहोत. म्हणून एक क्रमांक द्या आणि इथं आता तुम्हाला प्रश्न टाईप करायचा आहे. तर पहा, तुमचा जो कीबोर्ड आहे त्यातून तुम्ही प्रश्न टाईप करू शकता. यासाठी गुगल इंडिक बोर्ड जर वापरलात तर व्हॉइस टायपिंगसुद्धा येईल आणि सहजरित्या तुम्ही टायपिंग करू शकता. तर प्रश्न पहिला मी घेणार आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता. तर पहा, अगदी सोपे प्रश्न मी तुम्हाला इथं करून दाखवेन. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. ओके करा आणि यालासुद्धा इथं साईज वाढून घ्या. त्या अक्षरांचा कलर आपल्याला बदलायचा आहे. तर या उजव्या बाजूला जो सर्कल आहे त्यावर क्लिक करा. कलर ऑप्शन ओपन होतील. यातला मी ब्लॅक कलर इथं ओपन करते आणि सिलेक्ट करते. तर पहा, अशा पद्धतीने आलेलं आहे. आता या प्रश्नाला मला ॲनिमेशन द्यायचं आहे त्या अक्षरांना. आधी याची मी लेंथ वाढून घेणार आहे. तर त्या स्लाईड एवढी लेंथ वाढून घ्या. नंतर पुन्हा त्या प्रश्नाला टच करा, म्हणजेच क्लिक करा. मग इथं तुम्हाला इन ॲनिमेशन येईल. तुम्ही इन ॲनिमेशन घ्या, ओव्हरऑल घ्या किंवा आउट घ्या. मी इन ॲनिमेशन घेते आहे. इन ॲनिमेशनवर क्लिक केले, लेटर बाय लेटर घेते, म्हणजे एक एक अक्षर. याचं जे टायमिंग आहे ते सुद्धा मी अशा पद्धतीने वाढून घेत आहे. ओके, तर पहा आता माझा प्रश्न कसा येतो. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता. याला कमी खूपच स्लो येत असला पुन्हा इन ॲनिमेशन आपण फास्ट घेऊया जरा. पहा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता. मग आता खाली चार जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन आपण आता घेऊयात. चार ऑप्शन तुम्ही कोणतेही घेऊ शकता. पहा, मी घेते सिंह. जरा यामध्ये स्पेस द्यायचा, म्हणजे आपल्याला ती दुसऱ्या बॉक्समध्ये तो शब्द गेला पाहिजे. वाघ, सिंह, वाघ, चित्ता, साईज व्यवस्थित बसून घेतला ना म्हणजे जमून जाईल. बघा, सिंह, वाघ, चित्ता, घोडा. आता मी याला क्लिक करते, याला ड्रॅग करून इथं बसवायचा प्रयत्न करते. याच्यामध्ये आपण स्पेस देऊया म्हणजे बरोबर बसेल. बघा, याच्यामध्ये जर आपण अंतर कमी केलं तर पुन्हा बसू शकेल. अशा तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही यामध्ये अंतर कमी केल्यावर जवळ येत आहे म्हणून आपण अंतर वाढवून पाहूया. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार सेटिंग करू शकता, म्हणजे माझ्यासारखंच करावं असं काही नाही. बघा, इथं मी चार बरोबर बसवले. तर याचीसुद्धा लेंथ आपण वाढवून घेऊया.
आता इथं उजव्या बाजूला जो सर्कल आहे त्याला क्लिक करा, याचासुद्धा कलर चॉईस करा। बघा मी डार्क चॉकलेटी म्हणजे कलर चॉईस केलेला आहे। ओके, सिंह, चित्ता, वाघ आणि घोडा ते ॲट अ टाईम तुम्हाला वर आल्यासारखे दिसले पाहिजेत। ओके, तर पहा इथं इन ॲनिमेशन घ्या, इन ॲनिमेशनमध्ये स्लाइड अप घेऊया आपण, बघूया स्लाइड अपमध्ये कशा पद्धतीने अशा पद्धतीने येतात। पुन्हा इन ॲनिमेशनमध्ये स्लाइड अप घेण्यापेक्षा स्केल अप घेऊया आणि जरा त्याला स्लो करून घेऊया। बघा हां असे ऑप्शन आले, तर आपण वाचन कसं करू शकतो, सिंह, वाघ, चित्ता, घोडा। आता मला इथं मी वाचल्यानंतर सिंह, वाघ, चित्ता की घोडा टाइम स्टार्ट, तर इथं जेव्हा मी टाइम स्टार्ट म्हणते तेव्हा टायमर देणं गरजेचं असते, तर टायमर तुमच्या गॅलरीमध्ये सेव असणं गरजेचं आहे। टायमर कशा पद्धतीने तयार करायचं, इंट्रो कशा पद्धतीने तयार करायचा ते मी पुढच्या भाग 3 तुम्हाला सांगणार आहे। तोपर्यंत आपण माझ्याकडे जो टायमर आहे तो वापरून घेऊया। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या लेअरवर क्लिक करायचं आहे। इथं एक मीडिया आहे, त्या मीडियावर क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला यावर लेअर द्यायची आहे, त्यासाठी करायची। आता माझ्याकडे माय ॲल्बममध्ये एज्युकेशनलमध्ये माझ्याकडे टायमर आहे, तो टायमर मी इथं घेतलेला आहे। तर पहा हा टायमर ब्लॅक दिसत आहे, त्याला मी क्रोमा करून घेते। इथं तुम्हाला क्रोमा की आहे, पहा इथं क्रोमा की आहे, त्या क्रोमाला क्लिक करा आणि एनएबल आहे त्याला ऑन करा। तर पहा अशा पद्धतीने क्रोमा झालेला आहे, एक मिनिट, पण क्रोमाचा जो कलर आहे इथं आपल्याला कमी जास्त करून हा क्रोमा कमी जास्त करता येतो। ओके, हा जो कलर आहे तो ब्लॅक कलर क्रोमा करून घेऊया। ओके, ब्लॅक घ्यायचा, कारण ब्लॅक जे आउटलाईन आहे ते गेले पाहिजे आणि हे ब्ल्यू ग्रीनला आपण असाच ठेवलेला आहे। ओके, नीट पहा क्रोमाला आपण क्लिक केलेला आहे आणि इथं जो कलर चॉईस आहे तो ब्लॅक आपल्याला घालवायचा आहे, मग तिथं की कलर मी ब्लॅक करून घेतलेला आहे। आता पहा टायमर सुरू होतो, बघा 10 सेकंदाचा हा टायमर आहे। मग तुम्ही हा टायमर स्टार्ट करू शकता आणि टायमर संपल्यावर बरोबर उत्तर आहे इथं तुम्हाला स्टॉप करायचं आहे, तर बरोबर उत्तराचा रंग तुम्हाला बदलायचा आहे। तर तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला सिंहचा कलर बदलायचा आहे, म्हणून पुन्हा लेअरवर क्लिक करा, टेक्स्ट घ्या, सिंह लिहा, सॉरी वाघ आहे, राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, वाघ घ्या। त्याचा कलर तुम्ही रेड करू शकता। ओके, मग रेड घ्या आणि तो काय करायचा, तुम्हाला या वाघवर बसवायचा आहे, बरोबर बसवायचा आहे। बघा रेड घ्या किंवा ग्रीन घ्या, ग्रीन छान दिसायला आपण ग्रीन घ्या, बरोबर बसला का नाही याची खात्री करा आणि याला पुन्हा इन ॲनिमेशन द्या, स्पिनचं देऊया आपण। मग बघा कसं बरोबर उत्तराचा रंग बदल, आपण याला बोल्डसुद्धा करू शकतो, बरं का, बोल्ड केल्यावर जरा छान वाटेल, यालासुद्धा बोल्ड करू शकतो आपण। बघा आता बरोबर टाइम ऑफ झाल्यावर बरोबर उत्तर आहे वाघ। ओके, याला तुम्ही क्लॅपचं साऊंड देऊ शकता। आता मला इथंपर्यंतच हे उत्तर ठेवायचं आहे, पुन्हा काय करायचं, एका ठराविक लाईनला हे सर्व कट करायचे, त्यासाठी याला टच करा, कात्रीला टच करा, बॅक साईड कट करून टाका, पुन्हा वर स्क्रोल करा, ह्याला टच करा, कात्रीला टच करा, पुन्हा बॅक साईड करा, पुन्हा याला टच करा, कात्री राईट साईड कट करा, टच राईट साईड कट, म्हणजे हे सर्व एका लेवलला आपण कट केलेले। आता पुढचा प्रश्न घेण्यासाठी पुन्हा गॅलरीत जायची गरज नाही, तर तुमची ही जी स्लाइड आहे त्या स्लाइडला क्लिक करा, क्लिक केल्यानंतर इथं 3 टिंबाला क्लिक करा, 3 टिंबाला क्लिक केल्यावर इथं डुप्लिकेट आहे त्या डुप्लिकेटला क्लिक करा। बघा पुढं स्लाइड आलेली आहे सेम टू सेम,
आणि इथं मध्यभागी आलेला आहे त्याला आपण ट्रान्झिक्शन इफेक्ट देऊया, त्यावर टच करा. इथं 3D ट्रान्झिक्शन आहे, पॉवरफुल आहे, प्रेझेंटेशन आहे, पिक्चर आहे. मी 3D घेत असते प्रश्न मंजुषा, आणि अशा म्हणजे पुढील प्रश्न आपोआप पुढे ओपन होतो. तर पहा अशा पद्धतीने ओपन झालेला. आता पुढील प्रश्नाला पुन्हा लेअरला क्लिक करा, टेक्स्टला क्लिक करा, प्रश्न क्रमांक 2 घाला आणि इथं तुम्ही प्रश्न लिहू शकता, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता प्रश्नचिन्ह. पुन्हा कलर निवडा, ब्लॅक करा, याची लेंथ वाढून घ्या. मुद्दाम लेंथ का वाढवते, कारण लेवल करायला आपल्याला सोपं जातं. परत नंतर प्रश्न बरोबर इथं ठेवून घ्या. पुन्हा इन ॲनिमेशन द्या, लेटर बाय लेटरचं ॲनिमेशन द्या. आणि आता बघा प्रश्न दुसरा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता. आता 4 ऑप्शन आपल्याला द्यायचेत, मोर, कबूतर, चिमणी कोकिळ. बघा इथं तुम्हाला हे बसून घ्यायचेत चारी, याचा कलर तुम्ही पुन्हा ब्राऊन घ्या, एला क्लिक करून बोल्ड घ्या आणि याची साईज तुम्ही अशी वाढवू शकता. ओके, आता याला पुन्हा इन ॲनिमेशन देऊन स्लाइड स्केल अपचं तुम्हाला घ्यायचं आहे. तर पहा पुन्हा एकदा पहा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता, मोर, कबूतर, चिमणी की कावळा. टाईम स्टार्ट. पुन्हा लेअरला क्लिक करा, मीडियाला क्लिक करा, स्टोरेज घ्या. स्टोरेजमधून तुम्हाला टायमर घ्यायचा आहे. जर तुम्हाला इथून घ्यायचं नसेल तर डायरेक्ट मगा आपण घेतलो तिथूनसुद्धा टायमर घेता येतं. तर पहा तिथून कसं घेता येईल बघा. ह्याला क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचं आणि हे जे डुप्लिकेट आहे ते इथं आणून ठेवायचं आहे फक्त तुम्हाला. बघा हे आपण घेतलेलं डिलीट करूया. डुप्लिकेट जे आहे ते तुम्हाला इथं आणून फक्त ठेवायचं आहे, म्हणजे परत गॅलरीत जायची गरजच भासणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीने टायमर घ्या. पुन्हा पुढं गेल्यानंतर कलर बदलायचा आहे. राष्ट्रीय पक्षी आहे मोर, मोर लिहा, याचा कलर चेंज करा, बोल्ड करा आणि त्याबरोबर मोरवर बसून घ्या. बघा याला पुन्हा स्पिनचं हे द्या. बघा बरोबर उत्तर आहे मोर. अशा पद्धतीने बरोबर उत्तराचा रंग बदलतो. पुन्हा पॉज करा, हे पुन्हा लेवल करून घ्या. ओके, अशा पद्धतीने तुम्ही भरपूर प्रश्न अगदी अर्ध्या तासामध्ये काढून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा तयार करून घेऊ शकता आणि दर आठवड्याला घटकांची प्रॅक्टिससुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे मित्रमैत्रिणी असू देत, शिक्षक बंधू भगिनी असू देत, त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असा नाविन्यपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. थँक्यू.